पार्किंग बॉईज ग्रुप कामोठे यांच्या वतीने नगरसेवक चषक 2023 आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कामोठे येथील दिबा पाटील मैदानात करण्यात आलं आहे. यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला असून ही स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघाला 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या संघाला 50,000 रुपये आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या संघास 25,000 रुपये व पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकास बाईक देण्यात येणार आहे. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयोजकांचं कौतुक करत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, प्रदीप भगत, किशोर गोवारी, राजेश गायकर, संतोष म्हात्रे, संभाजी चिपळेकर, महेंद्र गोवारी, अक्षय भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज खरोखर अतिशय चांगल्या अशा वातावरणामध्ये आहेत हे सामने हे भरवण्यात आलेले आहेत. येथील अतिशय सुंदर असं ग्राउंड इथे असेल, अतिशय नीटनेटक असं सर्व आयोजन, अतिशय चांगल्या प्रकारची अशी व्यवस्था. नक्कीच आता या इथे कुठल्याही टीमला या इथे खेळण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि इथे प्रेक्षकांना येऊन हे सामन्यांचा मनमुराद असा आस्वाद घ्यावा वाटावा अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचं ग्राउंड या इथं बनवल्याबद्दल, अशा प्रकारचे सुंदर असे ग्रामने बनवल्याबद्दल पार्किंग बॉयचं सर्वप्रथम मी अभिनंदन व्यक्त करतो. अतिशय चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं असं त्यांनी तिथे आयोजन केलेलं आहे. पुढील काळ सुद्धा त्यांनी सातत्याने अशा प्रकारचे आयोजन करत राहावे. पनवेल महानगरपालिकेकडे कामोठ्याचे बरेचसे पायाभूत सुविधा ह्या अतिशय उशिराने हस्तांतरित झालेल्या आहेत आणि सिडकोने या इथे कोणतंही फुल फ्लेज असं ग्राउंड त्यांनी उपलब्ध करून दिलेलं नाहीये, कोणतंही क्रीडा संकुल त्यांनी उपलब्ध करून दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेने या इथे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मर्यादा येत आहेत, परंतु पार्किंग बॉईज आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हे या इथं ज्या उत्कंठ इतक्या ज्या जिद्दीने या इथं सर्व खेळांच्या आणि सर्व सुविधा उभ्या करतायत, खरंच कौतुकास्पद असं आहे. पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे सामने भरत राहावे आणि सध्या तरुणांना खेळण्यासाठी शारीरिक कसरतीसाठी जास्तीत जास्त संध्या या आपण निर्माण कराव्यात. पनवेल महानगरपालिका आपल्या सोबत नेहमीच सध्या आपल्या सोबत असेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर सुद्धा आपल्या सोबत नेहमीच सध्या आपल्या सोबत उभे राहील.